येस, तर इथं बघा, काल आपण एक प्रॉब्लेम बघितलेला होता, कंटिन्युअस डेटाचा मीन कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे, तर याच पद्धतीचा काय करूया, आणि एक प्रॉब्लेम आपण आता घेऊया जस्ट शेवटचा, आणि देन आपण आपला जो पुढचा भाग आहे तो आपण तिथे कंटिन्यू करूया. कसं आपलं होणार आहे काम, तर बेसिकली आपण तीन डेटाचे मीन कसे कॅल्क्युलेट करायचे बघणार आहे, म्हणजे अनग्रुप्डचा कसा, देन डिस्क्रीटचा कसा, देन कंटिन्युअसचा कसा, अँड देन त्याच्यानंतर आपण मीन बघणार, मेडियन बघणार, आणि परत आपण सगळं प्रॉब्लेम आहे ते मेन प्रॉब्लेमला थोडस एक तीन चार लेक्चर नंतर आपली सुरुवात तिथं होईल. ओके, आवाज जातो. ओके, तर बघा नेक्स्ट एक एक्झाम्पल द्या, आपण एक बेसिक प्रॉब्लेम आहे. यामध्ये लिहा, दिलेला डेटा म्हणजे एक्स आहे, एफ आहे. ओके, एक्स आहे, एफ आहे. तर दिलेला डेटा द्या, लास्ट चौथला होता, शंभर शंभर ते 200 वाला होता. ओके ठीक आहे, तर यामध्ये लिहा 0 ते 5, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25. ठीक आहे, 10 दिलेला आहे एक्स, आणि एफ ल्या 4, 3, 5, 9, 1. ओके, हा दिलेला डेटा आहे आपल्याला, ज्यामध्ये एक्स दिलेला आहे आणि एफ दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ठीक आहे, आता दिलेल्या डेटाचा जर आपल्याला कंटिन्युअस डेटाचा मीन कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा काही इनपुट कॅल्क्युलेट करावे लागतात, बरोबर आहे, जे आपण काल बघितले होते. काय काय इनपुट कॅल्क्युलेट करावे लागतात, तर पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आपला मिड पॉईंट. ओके, पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो एम म्हणजे मिड पॉईंट, त्यानंतर आपण कॅल्क्युलेट करतो डी, डी म्हणजे असतो आपला डिस्टन्स, आणि त्यानंतर आपला कॅल्क्युलेट करतो आपण एफ डी. ओके, एफ डी म्हणजे एफ आणि डीचा गुणाकार. आता पहिली गोष्ट, मिड पॉईंट कसा कॅल्क्युलेट करतो, तर क्लासची लोअर लिमिट प्लस क्लासची अप्पर लिमिटला जेव्हा आपण दोन्ही डिवाइड करतो तेव्हा आपला मिड पॉईंट आपल्याला मिळतो. ओके, क्लासची लोअर लिमिट प्लस क्लासची अप्पर लिमिट भागिले 2 केला की मिड पॉईंट मिळतो. मग यामध्ये बघा, 0 अधिक 5 म्हणजे 5 येतात, 5 ला 2 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येतं, 2.5 येतं. ओके, 5 ला 2 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर किती येतं, 2.5. 10 झाला तुमचा मिड पॉईंट फर्स्ट, 2.5. त्यानंतर बघा, 10 अधिक 5 15, 15 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर येतं किती, 7.5. बघा, हा 5 ने वाढतो आहे. ठीक आहे, जेवढा क्लासमध्ये फरक असतो, 0 ते 5 मध्ये फरक कितीचा आहे म्हणजे इंटरव्हल कितीचा आहे, 5 चा, तर तो तेवढ्याने वाढत असतो. ठीक आहे, तर 7.5 नंतर बघा, परत 7.5 ला तुम्ही ऍड करा 5. 7.5 मध्ये बघा, इथे दाखवतो पाहिजे, 7.5 मध्ये 5 ऍड केले तर पुढचा किती मिळतो, 12.5. ओके, परत 12 आणि 4 16 ने, परत 17.5, आणि 17 नंतर परत 17 आणि 4 21 अधिक 1 22.5. तर हा तुमचा मिड पॉईंट येतो बघा. ठीक आहे, मिड पॉईंट कसा कॅल्क्युलेट करायचा, तर क्लासमध्ये ज्या 2 संख्या आहेत तुमच्या, लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट, या 2 संख्यांना तुम्ही 2 टोटल कराल आणि त्याला 2 ने डिवाइड कराल तेव्हा तुम्हाला तिथं तुमचा मिड पॉईंट मिळून जाईल. ओके, आता हा झाला आपला मिड पॉईंट. मिड पॉईंटच्या नंतर काय करतो, डी बघतो. मिड पॉईंट मधली बरोबर मधोमध कोण आहे बघा, तर बरोबर मध्ये आहे 12.5. ओके, बरोबर मध्ये आहे 12.5, तर 12.5 ला आपण ए म्हणतो. ए म्हणजे असतो आपला अज्युम्ड मीन. ओके, ए असतो आपला अज्युम्ड मीन. तर हा ए झाला. एच्या समोरची संख्या 0 असते, वर -1 -2, खाली 1 आणि 2. ओके, -1 -2, खाली 1 आणि 2. आता त्याच्यानंतर आपल्याला लागतो आपला एफ डी. एफ डी म्हणजे काय, तर हा एफ कॉलम, एफ कॉलम आणि हा डी कॉलम, या दोघांचा गुणाकार. ओके, एफ आणि डी चा गुणाकार बघा, 4 × -2 = 8, 3 × -1 = 3, हे येत आहेत 0, हे 9 1 परत 9, आणि हे 2 1 2. तर हा झाला गुणाकार बघा एफ डी चा. आता यामध्ये बघा, 9 आणि 2 = 11, प्लस मधे इथं 8 9 10 11, मायनस मध्ये पण 11 येतात, प्लस मध्ये पण 11 आहेत, मायनस मध्ये पण 11 आहेत, तर याचं उत्तर आहे ते 0 येते. ठीक आहे, याचं जे उत्तर आहे ते 0 येते. ठीक आहे, नेक्स्ट, याच्यानंतर एफ ची टोटल करा म्हणजे एन मिळेल. 4 आणि 3 7 आणि 5 12, 12 अधिक 10
22 म्हणजे एन इज इक्वल टू 22 येतो. तर आपल्याला तीन उत्तरे मिळाली बघा, एन हे ए आणि हा समेशन एफ डी. ठीक आहे, हा समेशन एफ डी. इथपर्यंत प्रॉब्लेम झालाय का बघा, इथपर्यंत प्रॉब्लेम समजलाय का बघा. झाला असेल तर मला सांगा, सो दॅट आपण सूत्रामध्ये किमती घालूया आणि देन आपण कॅल्क्युलेशन करूया. बोला, इथपर्यंत झाले का? यस समृद्धी, खतिजा, शिवानी, ओप्पो ए 12, ओके. नावं स्वतःची टाका, सानिका, प्रथमेश, अंकिता, तन्वी, साक्षी, यशस्त्री, वेदांग, सना, ओके. चलो, तर इथपर्यंत सगळ्यांचं झालंय. यस सलोनी, ओके. आता याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपला, आपण फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला काय? तर एक्स बार इज इक्वल टू ए प्लस समेशन एफ डी अपॉन एन इंटू आय. ओके, ए प्लस समेशन एफ डी अपॉन एन इंटू आय. आता ए काय असतो आपला? तर ए असतो आपला अज्युम्ड मीन. इथं आपण लिहिलेला आहे, ए किती आहे तुमचा? 12.5. ए आहे तुमचा 12.5 प्लस समेशन एफ डी. बघा इथं आहे समेशन एफ डी आलाय तुमचा 0. तर हा समेशन एफ डी आपण 0 केला. एन बघा किती आहे, एन आहे 22. बघूया सायली, एन आहे 22. तर एन ची व्हॅल्यू इथं 22 लिहिली इंटू आय. आय म्हणजे असतो इंटरवल. इंटरवल म्हणजे हे जे दो, हे जे घर आहे यामध्ये फरक कितीच आहे, प्रत्येक घरामध्ये फरक कितीच आहे, 0 ते 5, 5 ते 10, यामध्ये फरक 5 आहे. ठीक आहे, यामध्ये फरक 5 आहे. तर याला आय ला आपण इथं 5 ठेवूया. ओके, आय जो आहे याला इथं 5 ठेवूया. तर याला आता बघा, 0 कितीनं पण गुणा, कितीनं पण भागा, त्याचं उत्तर 0 येणार आहे. म्हणजे हे येणार आहे 12.5 प्लस याचं उत्तर 0 येणार आहे. तर फायनल आन्सर, या आन्सर येणार आहे ते असेल 12.5. म्हणजे याचा जो मीन आहे तो येतो तुमचा 12.5. ओके, याचा जो मीन आहे तो येतो 12.5. ठीक आहे, चल. तर हा प्रॉब्लेम बघा, 0 कितीनं पण भागा, 0 कितीनं पण गुणा, 0 येतो. ओके, उत्तर 0 येतं. तर 12.5 प्लस 0 याचं उत्तर येते 12.5. इथपर्यंत झालेलं आहे का एकदा मला सांगा, सो दॅट आपण आज जे काय पुढे हे करायचं आहे ते बघूया. सायली, आन्सर तुझं बरोबर आहे. आपल्याला आपल्याला यामध्ये मीन शिकायचा आहे, मेडियन शिकायचा आहे आणि मोड पण शिकायचा आहे. तर त्यातला मीन म्हणजे ऍव्हरेजचा जो भाग होता तो आपण बघितला की अनग्रुप्डचा कसा, डिस्क्रीटचा कसा आणि कंटिन्युअसचा कसा. आता याच्या पुढे आपल्याला जाऊन शिकायचं आहे की मेडियन. ओके, आता पहिल्यांदा आपण सगळ्याचे तीन तीन प्रकार जे आहेत ते आपण शिकणार आहे आणि त्याच्यानंतर परत एकत्रित सगळ्याचे प्रॉब्लेम सोडवणार आहे. तर दुसरा पार्ट फक्त पहिल्यांदा बघा, समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे, दुसरा पार्ट आहे मेडियन. मेडियनला मराठीमध्ये मित्रांनो म्हणतात मध्य. ठीक आहे, मेडियनला मराठीमध्ये आपण म्हणतो मध्य. आता मध्य म्हणजे काय असतो बघा, की दिलेला जो एखादा डेटा आहे. ठीक आहे, तुम्हाला एक डेटा दिलाय, फॉर एक्झाम्पल या टोकापासून ते इथंपर्यंत दुसऱ्या टोकापर्यंत एक डेटा दिलाय. तर या दिलेल्या डेटाचा जर तुम्हाला मध्य कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला मेडियन कॅल्क्युलेट करावा लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल या डेटाचा इथं मध्य असणार आहे कुठंतरी, हा जो मध्य आहे तो असतो मेडियन. हा जो मध्य आहे हा असतो तुमचा मेडियन. मेडियनला मेडियनला कसं इंडिकेट करतात, तर मेडियनला कॅपिटल एम लिहून इंडिकेट केलं जातं. ठीक आहे, दिलेल्या डेटाचा जर तुम्हाला मध्य कॅल्क्युलेट करायचा असेल तर मेडियन काढला जातो आणि मध्य नेमका कुठं आहे तो मेडियनच्या माध्यमातून तुम्हाला कळतो. आता मेडियनचा मध्य काढायचा आहे यामध्ये, जस्ट तुम्ही इथं स्टार करून हेडिंग टाका मेडियन. आणि यामध्ये पहिल्यांदा आपण बघायचं आहे की अनग्रुप्ड डेटा असेल. अनग्रुप्ड डेटा म्हणजे कसला, तर नुसती संख्यामाला. ओके, अनग्रुप्ड डेटा असेल, नुसती संख्यामाला असेल, तर त्याचा मेडियन कसा कॅल्क्युलेट केला जातो हे आपल्याला पहिल्यांदा इथं बघायचं आहे. ओके, अनग्रुप्ड डेटा आहे, त्या अनग्रुप्ड डेटाचा मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. तर सगळ्यांनी हेडिंग टाका अनग्रुप्ड डेटा. तर आता यामध्ये पहिला फॉर्म्युला बघूया. फॉर्म्युलाचं सोपं आहे. फॉर्म्युला याचा आहे एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. याचा फॉर्म्युला आहे एन प्लस 1 डिवायडेड बाय 2. आता यामध्ये एकच फक्त पॉइंट आहे की एन म्हणजे काय,
एन म्हणजे मित्रांनो असतात नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स, एन म्हणजे असतात नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर एवढा छोटा फॉर्म्युला आहे, यामध्ये विशेष असा काही मोठा फॉर्म्युला नाहीये. तर पहिल्यांदा फक्त फॉर्म्युला लिहा अनग्रुप्ड डेटामध्ये मेडियनचा, एन प्लस वन डिवायडेड बाय दोन, एनचा अर्थ होतो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, तर आता आपण डायरेक्टली याचं एक्झाम्पल बघूया आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया की नेमका मेडियन कसा कॅल्क्युलेट केला जातो. ओके, तर आता एक्झाम्पल मी लिहितो बघा, इथं ओपनली झाला असेल 4 9 2 5 8, 4 9 2 5 8, 4 3 6 6, 4 3 6 6 हा दिलेला डेटा आहे मित्रांनो. काहीही करू नका, सोडवू, फक्त मी पहिल्यांदा सोडवून दाखवतो, बघा पहिल्यांदा कसा सोडवायचा आहे अँड देन त्याच्यानंतर तुम्ही त्याला लिहून घ्या. ओके, बघा इथं हा दिलेला डेटा आहे. आता बघा, दिलेला डेटा जो आहे तो नुसती संख्यामाला आहे. ओके, दिलेला डेटा आहे तो नुसती संख्यामाला आहे. तर या संख्यामाला जेव्हा दिलं जातं तेव्हा आपण त्याला म्हणतो की हा दिलेला डेटा आहे अनग्रुप्ड डेटा. ओके, तर हा दिलेला डेटा अनग्रुप्ड डेटा हे आपल्याला या डेटाकडे बघून समजतं. आता यामध्ये फर्स्ट स्टेप काय करायची, दिलेला जो डेटा आहे तो दिलेला डेटा असेंडिंग ऑर्डरनं अरेंज करायचा. दिलेला डेटा असेंडिंग ऑर्डरनं अरेंज करायचा म्हणजे आपण काय म्हणतो, चढत्या क्रमाने याला अरेंज करायचं. ओके, चढत्या क्रमाने कसं अरेंज करायचं बघा, तर पहिल्यांदा कोण आहे लहान संख्या तर 2 घ्या, त्यानंतर परत 3 आहे, ठीक आहे, त्यानंतर परत 4 आहे, 4 2 वेळा आहे, 4 इथं पण एकदा आहे, इथं पण एकदा आहे, तर हे 4 ल्या दोन्ही वेळेला, 4 नंतर बघा 5 दिले, त्यानंतर 6 पण दिले 2 वेळेला, तर इथं 6 6, त्यानंतर काय बघा 6 नंतर 8 आहे, 7 कुठं दिलेलं नाही आहे, 8 आहे, म्हणजे किती 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 7 8 9. ओके, तर ह्या 8 संख्या ज्या दिल्यात त्या पहिल्या चढत्या क्रमाने लिहून घ्याल, असेंडिंग ऑर्डरने लिहून घ्या. त्यानंतर फॉर्म्युला, फॉर्म्युला मध्ये कसं, एम इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय 2. फॉर्म्युला काय आहे, एन प्लस वन डिवायडेड बाय 2. एन म्हणजे मित्रांनो नंबर ऑफ ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे या संख्या किती आहेत. तर या संख्या टोटल बघा किती आहेत तुमच्या. ओके, सो 9 राहिलं, 9 राहिलं, 9 राहिलं. ओके ओके ओके, सानिका, मुझफ्फर, सविता, सना, आदित्य. ओके सॉरी, 9 राहिलेलं, याचं लिहितो लिहितो. येस ओके ओके, हे 9 लिहिलं. ओके, तर या संख्या किती आहेत बघा. यस यस श्री, कळालं. तर ह्या टोटल दिलेल्या संख्या ज्या आहेत त्या किती आहेत जरा बघा, टोटल दिलेल्या संख्या मोजूया बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. तर या टोटल संख्या आहेत 9, म्हणजे एनची जी व्हॅल्यू आहे ती 9 आहे. तर याला एनची व्हॅल्यू लिहितो मी 9 अधिक 1 डिवायडेड बाय 2. तर हे किती येतात बघा, 9 अधिक 1 डिवायडेड बाय 2 येतात 10 डिवायडेड बाय 2. याचं उत्तर येतं 5, याचं उत्तर 5 येतं, याचं उत्तर 5 येतं, अक्षदा बरोबर आहे. पण 5 उत्तर नाही आहे, याचं उत्तर आहे 5वा आयटम, याचं उत्तर आहे 5वा आयटम. म्हणजे हा जो दिलेला डेटा आहे, या हा जो दिलेला डेटा आहे यातली 5वी संख्या म्हणजे मेडियन आहे. ओके, आता या दिलेल्या डेटामध्ये 5वी संख्या कुठली आहे बघा, तर हे 3 आणि हे 2 5, 5वी संख्या ही आहे. ओके, 5वी संख्या ही आहे, म्हणजे एमचं जे आन्सर आहे, मेडियन जो आहे तो मेडियन तुमचा 5 आहे. ठीक आहे, मेडियन जो आहे तो मेडियन तुमचा 5 आहे. ठीक आहे, पहिल्यांदा काय करा, एकदा लिहून घ्या, पुन्हा एकदा मी तुम्हाला समजावून इथं सांगतो, पहिल्यांदा फक्त इथं लिहून घ्या, झालं की मला सांगा, मी समजावून सांगतो पुन्हा एकदा. पुन्हा एकदा बघा, हा दिलेला होता डेटा. ठीक आहे, हा दिलेला इथं डेटा आहे यापासून ते यापर्यंत. दिलेला डेटा जो आहे तो पहिला तुम्हाला काय करायचा आहे, असेंडिंग ऑर्डरने लिहायचा आहे, म्हणजे चढत्या क्रमानुसार लिहायचा आहे. याचा अर्थ सगळ्यात लहान संख्या पहिली लिहाल आणि सगळ्यात मोठी संख्या आहे ती शेवट लिहाल. तर दिलेला जो डेटा आहे तो आपण इथं चढत्या क्रमानुसार लिहिला, असेंडिंग ऑर्डरनुसार राईट डाऊन केला. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला काय आहे, तर एम इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय 2. ओके, एन म्हणजे काय, या टोटल संख्या किती आहे, तर टोटल संख्या तुमच्या 9 आहेत. त्या फॉर्म्युला किंमत घातली 9 अधिक 1 डिवायडेड बाय 2, त्याचं उत्तर आलं 5. म्हणजे हे म्हणतं की 5वा जो आयटम आहे
पाचवी जी संख्या आहे त्या क्रमामध्ये तो तुमचा मेडियन आहे. तर पाचवी संख्या पाचच येते, तर मेडियनचं उत्तर या हिशोबानं आपलं किती आलं, तर ते पाच आलं. ठीक आहे, तर आता यातलाच आणि एक प्रॉब्लेम घेऊया. नेक्स्ट लिहा यामध्येच एक्झाम्पल, यामध्येच लिहा एक्झाम्पल. यामध्ये बघा काय काय आहे. डेटा लिहा 2543 2543 6 10 12 15. ओके, 6 10 12 15. ठीक आहे, तर हा दिलेला जो डेटा आहे हा डेटा पहिल्यांदा इथे लिहून घ्या. या दिलेल्या डेटामध्ये आता पहिल्यांदा आपलं काम काय की दिलेला डेटा आम्ही चढत्या क्रमानुसार लिहितो, म्हणजे असेंडिंग ऑर्डर नुसार लिहितो. ओके, असेंडिंग ऑर्डर बघा यामध्ये काय आहे. तर पहिल्यांदा लहान संख्या 2, नंतर 3, नंतर 4, नंतर आहे 5, नंतर आहे 6, ओके, नंतर आहे 10 12 15. टोटल संख्या झाल्या का बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, तर दिलेला डेटा आहे तो असेंडिंग ऑर्डर ने आपण इथं लिहून घेतला. माझ्यासोबत हा प्रॉब्लेम सोडवा मित्रांनो. ओके, दिलेला डेटा असेंडिंग ऑर्डर ने लिहिल्यानंतर फॉर्म्युला आहे आमचा यम इज इक्वल टू, यम म्हणजे मेडियन इज इक्वल टू n+1/2. ओके, n+1/2. यामध्ये बघा काय आहे, टोटल संख्या बघा किती आहे, 3 6 8. 8 संख्येत प्लस 1/2 म्हणजे 9/2 चं उत्तर येतं 4.5. याला असेल 4.5th आयटम. येस, अक्षदा चेक कर, प्रथमेश बरोबर आहे. ओके, 4.5वा आयटम. ठीक आहे, 4.5वा आयटम. येस येस येस, अक्षदा बरोबर आहे, वेदांग बरोबर आहे. आता बघा 4.5वा आयटम म्हणजे कुठला रे, 4.5वा आयटम म्हणजे 4 आणि 5 मधला. येस, तिना बरोबर आहे. यामध्ये बघा इथं चौथा आयटम कुठला आहे, तर हा. ओके, आणि हा याच्या इथं मध्ये कुठेतरी 4.5 असेल ना, बरोबर आहे का. बघा चौथा 4.5 म्हणजे चौथा आणि पाचव्याच्या मधला येतो ना, मग इथं चौथा 1 2 3 4 5 याच्या मधला, म्हणजे इथं काय होतंय की चौथा आहे 5, पुढचा आहे 6. ओके, तर या दोघांचा मध्य काढायचा आपल्याला. 5 अधिक 6 काय होते, 11. त्याची 11 ला 2 डिवाइड केलं तर उत्तर किती येतं तुमचं, 5.5 विल बी द फायनल आन्सर. ओके, हे इथं लिहून घ्या, हे इथं लिहून घ्या. समजलं का. बघा आणि एकदा मी तुम्हाला सांगतो, 4.5 उत्तर आलंय. 4.5 म्हणजे चौथं आणि पाचवं याच्या मधलं. तर इथं चौथं आणि पाचवं जे आहे, बोल नका बोल नका, चौथं आणि पाचवं जे आहे याच्या मधलं काय येतं, तर हे या पद्धतीने येतं. येस ना. ओके, झालं का बघा इथंपर्यंत सगळ्यांचं. झालं असेल तर मला एकदा सांगा. ठीक आहे, तर आता याच्यानंतर हेडिंग टाका, याच्यानंतर हेडिंग टाका मेडियन, मेडियन ऑफ, मेडियन ऑफ डिस्क्रीट डेटा, मेडियन ऑफ डिस्क्रीट डेटा. ठीक आहे, डिस्क्रीट डेटाचा मेडियन जो आहे तो आपण बघूया. ठीक आहे, आता पहिल्यांदा कुठला पण पॉइंट शिकताना आपण फॉर्म्युला बघतो. याचा फॉर्म्युला कसा आहे, याचा फॉर्म्युला जो आहे तो सेम आहे मगाच्या सारखा. काय फॉर्म्युला होता, n+1/2. ठीक आहे, डिस्क्रीट डेटाला पण सेम फॉर्म्युला आहे, n+1/2. फॉर्म्युला काही फरक नाही. n चा अर्थ काय होतो, तर n म्हणजे असतात नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ओके, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. आता याचं एक एक्झाम्पल बघूया. पहिल्यांदा फक्त बघा, मी तुम्हाला सोडवून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण सॉल्व करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सॉल्व करूया. बघा यामध्ये एक्स आणि एफ डिस्क्रीट डेटा असा दिलेला असतो, एक्स आणि एफ फ्रिक्वेन्सी मध्ये. तर एक्स मध्ये आहे 1 2 8 1 2 3 4 5 6 7 8. एफ मध्ये 2 3 5 8
3211 हा दिलेला डेटा आता बघा डिस्क्रीट डेटा आपल्याला कसा समजतो ज्यावेळेला एक्स आणि एफ दिलेला असतो त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो हा आहे आपला डिस्क्रीट डेटा ठीक आहे त्यावेळेला आहे आपला डिस्क्रीट डेटा आता कुणी काही लिहून वगैरे काही घेऊ नका फक्त दोन मिनिटं बघा मी प्रॉब्लेम एक सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवतो आणि नंतर तुम्ही निवांत लिहून घ्या आता याला कॅल्क्युलेट करायचं असेल ठीक आहे याला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला सी एफ लागतो ठीक आहे याला कॅल्क्युलेट करायला एक पॉइंट लागतो सी एफ आता सी एफ म्हणजे काय तर सी एफ म्हणजे असते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ठीक आहे सी एफ म्हणजे काय ती असते क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जी असते ती कशी कॅल्क्युलेट करायची बघा सोपी आहे एकदम फक्त बघा हे दोन आहेत ह्या दोनला आहे तसं पुढे लिहून घ्यायचं दोन आता यात ही संख्या ऍड करायची तीन अधिक दोन पाच आता यात ही ऍड करायची पाच अधिक पाच दहा परत त्यात ही ऍड करायची दहा अधिक आठ अठरा अठरा अधिक तीन एकवीस एकवीस अधिक दोन एकवीस बावीस तेवीस तेवीस अधिक एक चोवीस चोवीस अधिक एक पंचवीस म्हणजे पहिलं जे आपलं घर आहे त्याच्यामध्ये खालचं जे एफ आहे त्याला फक्त ऍड करायचं आहे तुमची सीएफ आय ती बनते सीएफ ची टोटल किती आली 25 ओके सीएफ किती आला बघा 25 तर पहिल्यांदा डिस्क्रीट डेटाचा मीडियन काढताना तुम्हाला सीएफ कॅल्क्युलेट करावा लागतो सीएफ कॅल्क्युलेट करणं सोपं आहे पहिल्यांदा हे जे आहे घर ते आहे तसं लिहून घ्यायचं आणि देन खालचे जे पॉईंट्स आहेत त्याला त्यामध्ये ऍड करत जायचं तीन अधिक दोन पाच पाच अधिक पाच दहा दहा अधिक आठ अठरा अठरा अधिक तीन एकवीस अँड सो ऑन या पद्धतीनं ऍड करायचं हा झाला तुमचा सीएफ सीएफ म्हणजेच एन असतो ओके हा जो सीएफ आहे हाच तुमचा एन असतो म्हणजे हा एन किती आला तुमचा 25 म्हणजे याची जरी टोटल गेली तरी तेवढीच भेटणार आहे आता यामध्ये परत फॉर्म्युला बघा फॉर्म्युला काय आहे तुमचा तर मेडियन इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय दोन ओके एन किती आहे तुमचा एन आहे 25 प्लस वन डिवायडेड बाय दोन ओके मग याचं उत्तर किती येईल बघा 26 डिवायडेड बाय दोन 13 × 26 म्हणजे याचं उत्तर येतं 13वा आयटम याचं उत्तर येतं 13वा आयटम आता जरा बघा की 13वा आयटम जो आहे हा दिलेला डेटामध्ये कुठं बसतो ठीक आहे जरा लक्ष द्या महत्वाचा पॉईंट मी सांगतोय 13वा आयटम या डेटामध्ये कुठं बसतो तर 13वा आयटम या 10 नंतर आहे आणि या 18च्या आधी आहे ठीक आहे 13वा आयटम जो आहे तो या 10 नंतर आहे आणि या 18च्या आधी आहे म्हणजे तो इथं आहे तो यात आहे सीएफ मध्ये काय अर्थ होतो की बाबा 2 नंतर ते 5 पर्यंत इथं आहेत 5 नंतर 10 पर्यंत 3 मध्ये आहेत 18 पर्यंत 4 मध्ये आहेत 21 पर्यंत 5 मध्ये आहेत मग 13 कुणाकडे आहे तर 13 आहे या 4 मध्ये तर आपलं उत्तर आहे मेडियन इज इक्वल टू 4 थोडस एक दोन प्रॉब्लेम अजून पाहिजेत याचे समजायला समजेल एका प्रॉब्लेम मध्ये सगळं समजणार नाही तरी पण जस्ट लिहून घ्या आता आणि एकदा मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आणि किंवा ह्या एक्झाम्पल मध्ये जाऊन एकदा समजून सांगतो ठीक आहे हे कुठं एक लिहून घ्या इथं ठीक आहे एक दुसरं एक्झाम्पल घेऊया आणि एखादं आणि यातनं समजून घ्यायचा प्रयत्न करूया थोडस अजून व्यवस्थित स्लोली घेतो बघा अजून एक्स एफ एक्स मध्ये लेट्स घेतला आपण 1 2 3 4 5 फ्रिक्वेन्सी मध्ये काय घेतलं फ्रिक्वेन्सी मध्ये लेट्स घेतला आपण 4 9 7 1 आणि 3 ओके हा दिलेला डेटा ओके हा आहे तुमचा दिलेला डेटा आता या दिलेल्या डेटाला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागतो क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे लागते सीएफ सीएफ मध्ये काय तर पहिलं 4 आहे तसं लिहिलं 4 मध्ये खालची संख्या ऍड करायची आहे 9 अधिक 4 9 अधिक 4 किती होतात 13 13 अधिक 7 20 20 अधिक 1 21 21 अधिक 3 24 तर हे झालं तुमचं सीएफ हे झालं तुमचं सीएफ आय होप सीएफ कॅल्क्युलेट करायला समजलं असेल सीएफ कॅल्क्युलेट करणं फार काही विशेष त्यामध्ये नाहीये त्याच्यानंतर सूत्र सूत्र काय तर मेडियन इज इक्वल टू एन प्लस वन डिवायडेड बाय 2 आहे ओके एन किती आहे तर एन म्हणजे हा असतो 24 ओके हा 24 म्हणजे एन असतो तर हा आहे 24 प्लस 1 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येईल बघा
पंचवीस डिवाइडेड बाय दोन च उत्तर येत 12.5 आइटम। ओके आता यामध्ये विशेष गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की 12.5 दिलेल्या डेटा मध्ये नेमकं कुठं आहे, 12.5 कुठं आहे। तर मित्रांनो 12.5 एक तर आपल्याला समजतं की 13 आधी असेल आणि या 4 नंतर असेल, बरोबर। 12.5 हे दिलेल्या डेटा मध्ये 4 नंतर असेल आणि या 13 आधी असेल, मग याचं जे उत्तर आहे ते काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे 2। ओके 12.5 हा कोणत्या घरामध्ये बसतो, 12.5 हा दुसऱ्या घरामध्ये बसतो। तर फायनल आन्सर आपलं येतं मेडियन इज इक्वल टू 2। ठीक आहे, मेडियन इज इक्वल टू 2 हे येतं फायनल आन्सर। ओके झालं का बघा, इथपर्यंत लिहून घ्या एवढं। बघा आज आपण 2 पॉइंट शिकलेलो आहे मित्रांनो, एक तर अनग्रुप्ड डेटाचा मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा आणि दुसरी गोष्ट डिस्क्रीट डेटाचा मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा। ठीक आहे, तर हे 2 पॉइंट आज आपण शिकलो आहे। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्युअस डेटा जो आहे त्या कंटिन्युअस डेटाचा मेडियन कसा कॅल्क्युलेट करायचा हे तिथं मित्रांनो शिकणार आहे। ओके ठीक आहे।